आंतरजिल्हा एसटी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्यानं घेतला जाईल एसटी डेपोवर नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कलि आह एसटीच्या माध्यमातून प्रवास करायचा असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात आणि तहसीलदाराकड़ नोंदणी करावी असं परब यांनी सांगितलं ही वाहतूक सुरू करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं परराज्याच्या सीमेवर जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोफत एसटी बस सेवा सुरू आहे काल एका दिवसात बसेस मधून पाच हजार प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडण्यात आलं अशी माहिती त्यांनी यावेळी दिली।